नमस्कार, मी आहे कुलदीप देशपांडे आणि आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज हब। आता महाराष्ट्र न्यूज हब वरील सर्वात महत्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे, ती म्हणजे बिबट्याला नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने गोळ्या झाडून ठार केलेला आहे। पैठण आष्टी करमाळा तालुक्यात नरबिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर या बिबट्याला वन विभागाला त्याच्या नरडीचा घोट घेण्यास यश आलेला आहे। त्या बिबट्याला करमाळा तालुक्यातील वांगी या ठिकाणी केळीच्या बागेमध्ये वन विभागाने गोळ्या झाडून ठार केलेला आहे। आता सर्वात महत्वाची मोठी बातमी आहे, आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। जर आपण या महाराष्ट्र न्यूज हब या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ वेळेत पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर माहिती। अखेर नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। पैठण आष्टी करमाळा तालुक्यात तब्बल 8 जणांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे। त्यामुळे मागील महिनाभरापासून बिबट्याच्या दहशतीत वावरणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे, चांगल्या प्रकारे दिलासा म्हणावे लागेल। हा पाहूया माहिती। वन विभागाच्या शार्प शूटरने करमाळा तालुक्यातील वांगी गावात या बिबट्याला टिपले आहे। बिबट्याने पैठणमध्ये बाप लेकांच्या नरडीचा घोट घेतला होता, तर आष्टीत एक बालक, एक पंचायत समिती सदस्याच्या पत्नीच्या पतीचं आणि एका वृद्ध महिलेला ठार केलं होतं। करमाळा तालुक्यातही बिबट्याने तिघांना ठार मारले होते, त्यामुळे या बिबट्याला ठार करण्यात यावी अशी मागणी येथील कार्यकर्त्यांनी केली होती। या बिबट्याला मारण्यासाठी याआधीही करमाळ्यात एका उसाच्या फळाला देखील आग लावण्यात आली होती, परंतु त्याच्यावर फैरी झाडण्यात आल्या होत्या, मात्र तरीही हा बिबट्या पळून गेला होता। आज अखेर सायंकाळी 6 सुमारास हा बिबट्या वांगी येथे असल्याचा माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी त्यास ठार मारले आहे। केळीच्या फळामध्ये या बिबट्याला ठार मारण्यात यश आलेले आहे। आपण पाहताय सर्वात मोठी न्यूज। या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीतील कामे सुद्धा रखडली होती। अखेर वन विभागाने या बिबट्याला ठार केलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे। आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा। धन्यवाद।